बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे आरक्षणाच्या संदर्भातली. आरक्षित प्रवर्गातील पोलीस उपनिरीक्षक पदाचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला, एक परिपत्रक सरकारनं काढलेलं आहे आणि त्यानुसार 11 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या PSI ज्या भरती प्रक्रिया होती, सरळ सेवा प्रक्रिया होती, ती अचानक रद्द करण्याचा निर्णय एका परिपत्रकातून राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि त्यामुळे सरकारच्या या आरक्षण विरोधी भूमिकेवर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. या सगळ्या संदर्भातला News18 लोकमतचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट बघूयात. राज्य प्रशासनाचा कारभार किती मनमानी पद्धतीनं चालतोय याचं हे उदाहरण. गृह विभागानं पोलीस दलातील कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांसाठी उपनिरीक्षकाच्या 322 आरक्षित जागांसाठी जून 2017 जाहिरात काढून अर्ज मागवले. लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या या पदांसाठी पात्रता आणि मुख्य परीक्षेची प्रक्रिया जाहीर झाली. ती सगळी प्रक्रिया पारही पडली. मात्र 4 एप्रिल 2018 सरकारनं परिपत्रक काढून ही सगळी प्रक्रिया रद्द ठरवली. पोलीस उपनिरीक्षकाची जी प्रक्रिया आहे ही सरळ सेवा प्रक्रियेतून ही हे प्रयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचे 11 महिने पूर्ण झालेले असताना सरकारने ही प्रक्रिया आज 11 महिन्यानंतर रद्द केली. सरळ सेवा प्रक्रियेसाठी होणारी भरती आणि नोकऱ्यांतर्गत पदोन्नती रद्द करण्याबद्दल उच्च न्यायालयानं दिलेला निकाल याचा खरं तर काहीच संबंध नसतानाही गृह विभागाच्या परिपत्रकात हे एकमेव कारण देण्यात आलंय. प्रशासनाची ही चूक दुरुस्त करण्याऐवजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मनमानीशी सहमत आहेत. सुप्रीम कोर्टने एक जो निर्णय घेतला होता त्या निर्णयामुळे काही भरतीमधले जे प्रमोशन आहे किंवा जे नोकरीत आहे त्यातल्या प्रमोशनचा जो विषय होता त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका प्रलंबित आहे आणि आपण असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की नोकरी भरती झाल्यानंतर प्रमोशनमध्ये देखील जे आरक्षण पूर्वपार होतं ते चालू ठेवावं अशा प्रकारचे मान्य सुप्रीम कोर्टाला आपण विनंती केलेली आहे आणि ती याचिका आता सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. पोलीस उपनिरीक्षक सेवा प्रवेश कायदा 1995 कलम 3(b)च थेट उल्लंघन करणाऱ्या परिपत्रकाविरोधात न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कात्री लावणं आणि आहे तो निधी मोठ्या प्रमाणावर वळवणं हे मुद्दे हाताशी असणाऱ्या विरोधकांना सरकारविरोधात हा एक आयताच पूरक मुद्दा मिळालाय. हे सरकार मागासवर्गीयांच्या पूर्णतः विरोधात असून मागासवर्गीयांची प्रगती कोणत्याही परिस्थितीत सगळ्या स्तरावर रोखण्याचं काम आणि त्यांच्यावर अन्याय करायचं काम हे BJP शिवसेना सरकार करत आहे. सरकारनं तुर्तास खर्चात कपात करत नोकर भरती थांबवली आहे. वरून एकूण खर्चात 30% कपात केली आहे. मात्र सरळ चुकीचं कारण देत आरक्षणाला नख लावणाऱ्या सरकारच्या हेतूवर निश्चितच प्रश्न निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह रफिक मुल्ला, News18 लोकमत, मुंबई.